श्री स्वामी समर्थ मी प्रांजली कोणत्याही महिन्यातील संकष्ट चतुर्थीपासून आपण या सेवेला सुरुवात करू शकतो। जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि ते घर घेण्यासाठी खूप अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत आहे, म्हणजे पैशाची तडजोड होत नाही आहे, नवरा ऐकत नाही आहे, किंवा तुम्ही स्वतः असाल, तुम्ही तयार नसाल, काहीतरी तुम्हाला भीती वाटत असेल की माझं हे काम होईल की नाही, किंवा घरातील अजून कोणी व्यक्ती असेल ती तयार होत नसेल, किंवा तुमचं बँकेचं काम असेल आणि ते काम तुमचं होत नसेल, किंवा तुम्ही इंटरव्ह्यू देत आहेत, बऱ्याच दिवसांपासून इंटरव्ह्यू देत आहे पण इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होत नाही आहे, किंवा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत आहात, परीक्षा देता एक दोन मार्कांवरून तुमची ते एक्झाम क्लिअर होत नाही आहे, म्हणजे असंच की कोणतंही तुम्ही काम करत आहात ते कोणत्याही म्हणजे सेक्टरमध्ये असो त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे, खूप 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 अडथळे संकटं त्या कार्यामध्ये येत आहेत। मग भले इथे कोणतंही काम असो, समजा तुमचं प्रमोशनचं काम असेल, अगदी तुम्हाला आता वाटत असेल की आता माझं प्रमोशनचं काम होईल पण मध्येच अडचणी येतात, तर ज्यांना म्हणजे एखाद्या कोणत्याही कामामध्ये सतत अडचणी येतात तर त्यांनी ही सेवा करायची आहे। ही सेवा आई आपल्या मुलांसाठी करू शकते, बहीण भावांसाठी, किंवा आपल्या नवऱ्यासाठी, किंवा वडील आपल्या मुलासाठी, कोणीही कोणासाठी करू शकतं। आणि जर तुम्ही स्वतः असाल आणि तुम्ही स्वतः ही सेवा कराल तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट येतील। तर तसं आपण आपल्या मुलांसाठी वगैरे केले तरी काही हरकत नाही। या सेवेला सुरुवात आपल्याला संकष्ट चतुर्थीपासून करायची आहे। त्या दिवशी आपल्या देवघरामध्ये जी आपली गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने, सुरुवातीला पाण्याने। पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर हे सगळं मिक्स करून याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। तुम्हाला गणपती स्तोत्र येत असेल तर ते म्हणायचं, गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर ते म्हणायचं, ठीक आहे काहीच येत नसेल तर ओम गण गणपतये नमः म्हणत तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लाल फूल आपल्याला गणपतीला अर्पण करायचं आहे। 21 दुर्वा जर मिळाल्या तर 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत। काही दूध साखर असेल, काही खडीसाखर असेल, साखर असेल किंवा गुळ खोबरं असेल याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि त्या दिवशी आपल्याला सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि ही सेवा तुम्ही 11 दिवस करण्याचा संकल्प करू शकता, 21 दिवस करण्याचा संकल्प करू शकता, 51 तुम्हाला हवे तेवढे दिवस करण्याचा ही सेवा करण्याचा संकल्प करू शकता, पण कमीत कमी 11 दिवस सेवा करण्याचा संकल्प करू शकता। किंवा तुम्ही रोज संकल्पयुक्त एक माळ या मंत्राचा जप करू शकता। हे मंत्र म्हणायला सुरुवात केल्यापासून तुम्हाला ज्या तुमच्या कामामध्ये सतत अडचणी येत आहेत, अडथळे येत आहेत, ते दूर होतील। तुम्ही जेही काम हाती घ्याल ते निर्विघ्नपणे पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यातून अपयश हा शब्द हळूहळू निघून जाईल आणि प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। तुम्ही जे कष्ट करत आहात त्याचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळेल। आणि आपण जे म्हणतो ना, यश, कीर्ती, संपत्ती, संतती, सर्व 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 काही तुम्हाला हा एक मंत्र जर तुम्ही संकल्पयुक्त जपला तर तुम्हाला सर्व काही मिळेल। हा मंत्र आहे, तुम्ही लिहून घ्या हा मंत्र, ओम गण गणपतये विघ्न विनाशने नमः। ओम गण गणपतये विघ्न विनाशने नमः। ओम गण गणपतये विघ्न विनाशने नमः। हा मंत्र आपल्याला संकल्पयुक्त रोज एक माळ, तुम्ही 11 दिवसांचा संकल्प करू शकता, 21 दिवसांचा संकल्प करू शकता, 41, 108 एवढ्या दिवसांचा संकल्प करून तुम्ही रोज एक माळ करू शकता, किंवा 11 माळी करू शकता, किंवा 5 माळी, तुम्हाला जेवढा वेळ आहे, जेवढं शक्य आहे तेवढ्या माळीचा तुम्ही तेवढ्या दिवसांचा संकल्प करून ही सेवा करू शकता। आणि तेवढ्या दिवसांचा संकल्प झाल्यानंतर तुम्ही रोज म्हणजे घरातून बाहेर जाताना, म्हणजे कोणत्याही कामासाठी असो, घरातून बाहेर पडताना किमान 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि कामासाठी जायचं। तुम्हाला त्या कामामध्ये कधीच अडचणी येणार नाहीत, ते काम तुमचं 100% पूर्ण होईल। आणि जर तुम्हाला रोज कायम जर तुम्हाला करायचं असेल तर रोज एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करू शकता, सकाळी करू शकता, दुपारी, संध्याकाळी, कधीही करू शकता, काही हरकत नाही। फक्त सुरू करण्याच्या दिवशी आपल्याला सकाळी संकष्टीच्या दिवशी पूजा वगैरे करून या सेवेला सुरुवात करायची आहे।
आणि जेव्हा तुम्हाला पीरियड्स असतील तर पीरियड्समध्ये आपल्याला माळ न घेता हा मंत्र जप करायचा आहे. आणि समजा जर तुम्ही 21 दिवसांचा 41 दिवसांचा संकल्प केलेला आहे आणि त्या दिवसांमध्ये जर तुम्हाला पीरियड्स आले तर ते 5 दिवस सोडायचे, ते काउंट करायचे नाही. त्या दिवशी भलेही तुम्ही माळ न घेता जप केला असेल पण ते काउंट करायचं नाही आहे. आणि त्याच्या पुढे म्हणजे 6व्या दिवसापासून आपल्या सेवेला परत सुरुवात करायची. सुतक पातक असेल तरीही म्हणजे माळ वगैरे घेऊन ही सेवा करायची नाही, तेवढे दिवस सोडायचे आणि परत सेवा सुरू करायची. तर ही अत्यंत साधी आणि सोपी, अगदी म्हणजे 5 मिनटं हा मंत्र म्हणण्यासाठी म्हणजे एक माळ होण्यासाठी लागतील, पण या मंत्राचा प्रभाव एवढा आहे की आजपर्यंत ज्या अपयशाने तुम्ही त्रस्त होता ते अपयश, तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल आणि प्रत्येक कार्यामध्ये यश कीर्ती तुम्हाला मिळेल. तुम्ही जे बोलता, तुम्ही जे काम करता ते लोकांना दिसेल, तुमच्या बोलण्याचा प्रभाव समोरच्याला दिसेल, समोरची व्यक्ती इम्प्रेस होईल आणि जे अडथळे विघ्न संकट आहेत प्रत्येक कामातले ते दूर होऊन सौभाग्याची प्राप्ती होईल. त्यामुळे प्रत्येकाने ज्यांना या गोष्टींचा म्हणजे अपयशाचा सतत सामना करावा लागत होता आणि त्यांना वाटत होतं की असा कोणता तरी मार्ग मिळावा ज्यामुळे माझ्या आयुष्यातील अपयश दूर व्हावं, तर हाच तो मार्ग आहे. हा अगदी म्हणजे अर्ध्या सेकंदाचा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही रोज एक माळ संकल्पयुक्त जर जपला, बोलला, तर तुमच्या आयुष्यातून म्हणजे अपयश दरिद्रता निघून जाऊन तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती 100% होईल. फक्त आपल्या सेवेवर विश्वास ठेवा आणि आपल्या आयुष्यातून म्हणजे आपले हे दिवस बदलण्यासाठी एक पाऊल पुढे करा आणि ही सेवा करा. किंवा कोणतेही उपाय असतील, सेवा असतील, ज्या तुम्हाला वाटतं की ही सेवा माझ्यासाठी आहे, ती सेवा तुम्ही करा आणि मग बघा तुमचे दिवस पलटायला, तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ.